नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वाय जकॅडमी मॅथ्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो आपण या सेशनमध्ये एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे बोट प्रवाह बोट प्रवाह हा टॉपिक बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो पण या सेशनमध्ये आपण बोट प्रवाहाचे सर्व प्रश्न एकही सूत्र न वापरता फक्त आणि फक्त व्यवहारी पद्धतीने सोडवणार आहोत तुमचा बोट व प्रवाह या टॉपिकवरचा एकही प्रश्न या सेशनच्या नंतर चुकणार नाही याची शाश्वती मी घेतो ठीक आहे सगळ्यात अगोदर बोट प्रवाह या टॉपिकचं थोडंसं मी तुम्हाला बेसिक सांगतो त्या बेसिकवरच तुम्हाला पूर्ण टॉपिक इथे कवर करून मिळणार आहे पहा बोट आणि प्रवाह या टॉपिकचं नेमकं बेसिक कशा पद्धतीनं असतं आपण ते बघून घेऊया हो ठीक आहे सगळ्यात अगोदर बघा बोट प्रवाह शिकत असताना दोन तीन प्रकारच्या कंडिशन्स असतात पहिली कंडिशन की जी बोट आहे ती संथ पाण्यामध्ये जाते काय संथ पाण्यात ही गोष्ट लक्षात ठेवा बेसिक खूपच महत्वाचं आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या संथ पाण्यामध्ये बोट कशी असते या पद्धतीनं ठीक आहे समजा बोट आहे इथं तर या बोठेचा जो वेग आहे संथ पाण्यातला पाच किमी प्रति तास आहे मग बोटेचा वेग जर पाच किमी प्रति तास असेल तर ता संत पाण्यामध्ये जेवढा बोटेचा वेग आहे बोट एका तासामध्ये अंतर पार करेल म्हणजे प्रवाहाचा वेग इथं शून्य असतो तर ही जी बोट आहे पाच किलोमीटर प्रति तास जाईल म्हणजे एका तासामध्ये पाच किलोमीटर ठीक आहे आता कंडिशन्स चेंज होते बघा आता कंडिशन चेंज होते आता कंडिशन होते की जी आपली जहाज आहे ती चालली प्रवाहाच्या दिशेने ठीक आहे कुठं चालली आहे प्रवाहाच्या दिशेने मग आपली जहाज जर प्रवाहाच्या दिशेने चालली असेल तर कशा पद्धतीनं असतं लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ही कंडिशन राहते ठीक आहे म्हणजे जहाज आहे इथं आणि इथून ती चालली आहे तिकडं प्रवाहाच्या दिशेने तर प्रवाह तिला समोर 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 ढकलणार आहे आता बघा जहाजाचा जो वेग आहे तो वरचाच घेऊया आपण पाच किमीचा पण जहाज जेव्हा प्रवाहाच्या दिशेनं चालली का तर तेव्हा तिचा वेग तर पाच किमी प्रतितास आहे पण जे प्रवाह आहे म्हणजे ज्या लाटा आहेत त्या जहाजाला दोन किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं समोर ढकलतायत मग या जहाजाचा प्रवाहाच्या दिशेनं जो वेग झाला तो टोटल किती होणार यामध्ये प्रवाहाचा वेग प्लस करून पाचन दोन सात सात किलोमीटर प्रति तास म्हणजे ही जी जहाज आहे प्रवाहाच्या दिशेनं एका तासामध्ये सात किलोमीटर प्रति तास जाईल लक्षात एवढं ठेवा जहाज जर प्रवाहाच्या दिशेनं चालली तर प्रवाहाचा वेग जहाजाच्या वेगामध्ये प्लस करायचा आणि तेवढा एकूण वेग आपल्याला मिळतो आता बघा आता तिसरी कंडिशन ठीक आहे आता तिसरी कंडिशन कोणती राहते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तिसरी कंडिशन आहे ठीक आहे बघा आता मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जहाज नेमकी जाते कशी तर पहा आता जहाज वापस येत आहे तिकडून इकडे येत आहे ठीक आहे आता बघा जहाजाचा जो वेग आहे तो पाचला पाच कॉन्स्टंट राहील आता जहाज इकडे ये इकडे येत आहे आणि लाटा तिला माग माग ढकलत आहे मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा जहाज येते का तर जहाजाच्या वेगातून जो आपला प्रवाहाचा वेग आहे दोन तो मायनस करायचा राहतो मग पाचमधून दोन गेले तीन तीन किलोमीटर प्रति तास इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आपल्या जहाजाचा वेग असणार आहे मित्रांनो हे बेसिक खूपच महत्वाचं आहे ठीक आहे हे जे बेसिक तुम्ही बघताय तर हे बेसिक खूप महत्वाचं आहे या बेसिकनुसार तुम्हाला सगळे प्रश्न इथे सॉल्व करता येणार आहेत ठीक आहे समजलं का काय काय समजलं तुम्हाला जर जहाज संथ पाण्यामध्ये चालली असेल तर जेवढा जहाजाचा वेग तेवढंच अंतर एका तासामध्ये पार करेल जहाज जर प्रवाहाच्या दिशेने चालली असेल तर जेवढा जहाजाचा वेग तर या जहाजामध्ये प्रवाहाचा वेग प्लस करा उत्तर सात किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरोध दिशेने जर जहाज चालली असेल तर जहाजाच्या वेगातून प्रवाहाचा वेग मायनस बरोबर तीन किलोमीटर प्रति तास इथं आपल्याला जहाजाचा वेग मिळणार आहे कळलं का इथपर्यंत या बेसिक गोष्टी सगळ्यांना समजल्यात का समजल्या प्रत्येकाला की इथं कोणाला काही अडचण आहे डाऊट आहे ठीक आहे आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आपले प्रश्न काय म्हणतायत बघूया बघा आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आपल्याला शो करत आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने साठ किलोमीटर अंतर पाच तासात जाते तर प्रवाहाचा वेग दोन किमी प्रति तास आहे तर त्या बोटेचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग कसं करायचं समजून घ्या सगळ्यात अगोदर बघा कंडिशन कोणती दिली आपल्याला इथं की सांगितलं की प्रवाहाच्या दिशेनं साठ किमी अंतर पाच तासात जाते तर सगळ्यात अगोदर बघा प्रवाहाच्या दिशेनं ही कंडिशन राहते या पद्धतीनं जहाज राहते इथं आपल्याला त्यांनी सांगितलं की साठ साठ किलोमीटर अंतर पाच तासात मग एका तासात जहाज किती जाते आपल्याला हे काढावं लागेल मग साठ किलोमीटर प्रति तास अंतर दिलं साठ लायचं आणि याला पाचनं भागायचं साठला जर पाचनं भागलं तर उत्तर येतं आपलं बारा किलोमीटर प्रति तास म्हणजे ही जी जहाज आहे प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास जाते ठीक आहे आता आपल्याला अजून काय सांगितलं त्यांनी तर त्या प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर आहे तर बोटेचा स्थिर पाण्यातला वेग सांगा तर मित्रांनो प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाचा जो वेग आहे दोन किलोमीटर तो आपण काय करतो प्लस करतो ठीक आहे मग कितीमध्ये दोन प्लस केल्यावर उत्तर बारा येते तर दहामध्ये जर आपण दोन प्लस केले तर उत्तर बारा येते म्हणून बोटेचा वेग किती झाला दहा किलोमीटर आणि जो बोटेचा वेग असतो तोच स्थिर पाण्यातला वेग असतो मग इथं स्थिर पाण्यातला जो वेग असणार आहे तो किती असणार आहे दहा किलोमीटर प्रति तास स्थिर पाण्यातला जो वेग असणार आहे तो किती असणार आहे इथं दहा किलोमीटर प्रति तास एवढा असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जाऊयात एक बोट प्रवाहाच्या दिशेने नव्वद किलोमीटर अंतर तीन तासात जाते प्रवाहाचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटेचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे सेम प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कसं करणार कसं सोडवणार आपल्याला म्हटलं की प्रवाहाच्या दिशेनं नव्वद किलोमीटर अंतर तीस तासात बघा प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे ही कंडिशन राहणार जहाज राहणार इथं आता आपल्याला टोटल वेग सांगितला की तीन तासात नव्वद किलोमीटर जाते तर आपल्याला काढावं काय लागेल की एका तासात किती किलोमीटर जाते मग कसं कळायचं एकूण नव्वद किलोमीटर जाते आणि किती तासात तीन तासात मग नव्वदला तीन न भागायचं बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ समोरचा झिरो कॅन्सल करून इथं उत्तर येते आपलं तीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे म्हणजे ही जी जहाज आहे आपल्याला प्रवाहाच्या दिशेने एका तासामध्ये किती अंतर जाते तीस किलोमीटर एवढं अंतर जाते ठीक आहे मग आता प्रवाहाच्या दिशेने जात असताना प्रवाहाचा वेग आपण प्लस करतो प्रवाहाचा वेग सांगितला की सहा किमी प्रति तास आहे मग इथं जहाजाच्या खाली कोणती संख्या राहील कोणत्या संख्येमध्ये सहा प्लस केल्याच्या नंतर उत्तर तीस येते तर चोवीस मध्ये जर आपण सहा प्लस केले तर उत्तर तीस येते म्हणून संथ पाण्यातला जो बोटेचा वेग आहे तो चोवीस किलोमीटर प्रति तास आहे हे झालं आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर काहीच सूत्र वगैरे लावायची आवश्यकता नाही कुठं काही वेगळी मेथड करायची आवश्यकता नाही फक्त व्यवहारी पद्धतीने गणित सोडवता येतं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारच्या ट्रिक्स रोज शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आपला क्लास सुरू झाला झाल्या तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो क्लास अटेंड करू शकाल आय होप की सगळ्यांना सूचना समजली आहे पुढचा प्रश्न बघूयात एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाळीस किलोमीटर अंतर चार तासात जाते प्रवाहाचा वेग दोन पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे असा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे पहा आपल्याला काय सांगितलं की बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चाळीस किलोमीटर अंतर चार तासात जाते आता विरुद्ध दिशा सांगितलेली आहे म्हणजे कसं आता बघा विरुद्ध दिशा या पद्धतीने राहते म्हणजे बोट उलटी येत आहे आता चालत येत आहे उलट येत आहे ये तिकडून इकडं आपल्याला त्याने सांगितलं की चाळीस किमी अंतर चार तासात तर आपल्याला काढावं लागेल एका तासात किती जाते मग चाळीसला आपल्याला चारनं भागावं लागेल ठीक आहे चारनं भागूया आपण चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे एका तासामध्ये दहा किलोमीटर ही बोट जात आहे इथं टोटल जो वेग आहे या जहाजाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो दहा किलोमीटरचा आहे आता आपल्याला सांगितलं की प्रवाहाचा वेग आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर इथं दोन पॉईंट पाच लिहा मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जहाज चालले असेल तर प्रवाहाचा वेग आपण मायनस करतो मग या जहाजाच्या खाली कोणता आकडा लिहावा म्हणजे ज्यातून अडीच मायनस केल्यावर उत्तर दहा येईल कोणत्या संख्येतून अडीच मायनस केले तर उत्तर दहा येते हम्म जर मी बारा पॉइंट पाच मधून समजून घ्या बारा पॉइंट पाच मधून जर दोन पॉईंट पाच मायनस केले तर उत्तर माझं दहा किलोमीटर येते तर आपल्याला म्हटलं आता त्या बोटेचा प्रवाहाच्या दिशेनं वेग सांगा हे तर विरुद्ध दिशेनं झालं प्रवाहाच्या दिशेनं या पद्धतीनं राहते मग इथं राहते आपली बोट बोटेचा वेग किती आला इथं बघा बारा पॉईंट पाच आला ना इथं बारा पॉईंट पाच आणि प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाचा वेग प्लस करतोय अडीच प्रवाहाचा वेग इथं प्लस मध्ये राहतो आता बघा बारा पॉइंट पाच आणि दोन पॉईंट पाच बरोबर किती बारा आणि दोन चौदा आणि हे आर्धारदायक म्हणजे पंधरा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं पंधरा किलोमीटर आपला इथं या जहाजाचा वेग येणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तुम्ही इथे बघू शकताय की डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्यवहारी पद्धतीने गणित सोडवले ना तर उत्तर चांगल्या पद्धतीने मिळते पुढचं एक्झाम्पल एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अंतर सहा तासामध्ये जाते प्रवाहाचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सांगा बघा आता कसं करायचं सगळ्यात अगोदर इथं लिहून घेतो मी विरुद्ध दिशा आता विरुद्ध दिशेनं बघा काय सांगितलं आपल्याला की विरुद्ध दिशेनं एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अंतर सहा तासात जाते आपल्याला एका तासात किती अंतर जाते हे काढावं लागणार आहे ठीक आहे मग हे बघा ही कंडिशन या पद्धतीची आणि आपल्याला काय सांगितलं की विरुद्ध दिशेनं जात आहे म्हणून जहाज राहील इथं आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी की एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अंतर सहा तासात मग एकशे चव्वेचाळीसला सहाने भागायचं बघा सहा एक सहा साईन दोन्ही बारा उरले दोन साहिन चोक चोवीस म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चोवीस किलोमीटर अंतर जाते एका तासामध्ये आणि आप आपल्याला सांगितलं काय की प्रवाहाचा जो वेग आहे तो सहा किलोमीटर आहे मग येते लिहायचं सहा लक्षात घ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवाहाचा वेग आपण मायनस करतो मग कितीमधून सहा मायनस केले तर चोवीस राहतात तर मित्रांनो तीस मधून जर आपण सहा मायनस केले तर उत्तर चोवीस येतं बोटेचा वेग आपल्याला मिळाला आता म्हणतायत की बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सांगा मग प्रवाहाच्या दिशेने वेग कसा काढायचा पहा इथं मी लिहून घेतो प्रवाहाच्या दिशेने मग कशा पद्धतीनं हे बघा हे आता इथं आपली राहणार आहे बोट ठीक आहे बोटेचा वेग तीस आहे तीसला ला तीस प्रवाहाचा वेग आपण प्रवाहाच्या दिशेने प्लस करतो ठीक आहे मग तीस अधिक सहा बरोबर उत्तर किती येतं आपलं छत्तीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं आपली जी बोट आहे छत्तीस किलोमीटर एवढा अंतर जाईल एका तासामध्ये ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतंय कळत इथपर्यंत हम्म व्हेरी गुड आता पुढे जाऊया हे व्यवहारिक पद्धती आहेत ना सूत्र आहे ना वेगळं काही आहे व्यवहारी पद्धती आहेत व्यवहारिक पद्धतीने चांगल्यापैकी आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळून जातं ठीक आहे पुढचं एक्झाम्पल पाहू आपण आता एक बोट प्रवाहाच्या दिशेने बहात्तर किलोमीटर अंतर चार तासात जाते प्रवाहाचा वेग चार किमी प्रति तास आहे तर त्या बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे बघा आता आपल्याला सोडवायचं कसं सेम अगोदर काय सांगितलं की प्रवाहाच्या दिशेनं बहात्तर किलोमीटर अंतर चार तासात जाते अगोदर बघायचं की एका तासात किती जाते मग इथं मी नाव लिहितो की प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने बघा प्रवाहाच्या दिशेने या पद्धतीची आपली कंडिशन राहते मग इथं राहते आपली जहाज आपल्याला सांगितलं की बहात्तर किलोमीटर अंतर चार तासामध्ये जाते मग बहात्तरला चारने भागा बहात्तर भागिले चार बरोबर चार एक चार चार एक चार उरले तीन चार आठ बत्तीस तर प्रवाहाच्या दिशेनं जहाजाचा वेग आहे तो आहे अठरा किलोमीटरचा मग आपल्याला प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाचा वेग प्लस करावा लागतो वेग आहे प्रवाहाचा चार किलोमीटर मग इथं चार लिहायचं प्लस आता कितीमध्ये चार प्लस केले तर अठरा येतात जर मी चौदामध्ये चार प्लस केले तर अठरा येतात बोटेचा वेग चौदा मिळाला आता आपल्याला त्याने विचारलं की तुम्ही आम्हाला सांगा कि बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय तर इथं नाव लिहून घेतो मी विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने आता विरुद्ध दिशेने वेग कसा असतो बघा या पद्धतीची बोट चालते अशी ठीक आहे आता बोटेचा वेग चौदाचा आहे ना चौदा इथे लिहून घ्या बोटेच्या विरुद्ध दिशेनं जो प्रवाहाचा वेग आहे चार तो आपण मायनस करतो मग चौदाातून जर चार मायनस केले तर उत्तर किती दहा किलोमीटर तर या बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वेग असणार आहे तो दहा किलोमीटर प्रति तास असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तर इथं काढता येतात ठीक आहे बघा अजून एक महत्वाची सूचना की मित्रांनो अशा ट्रिकनुसार युट्यूबवर माझे फक्त दोनच क्लास राहतील फक्त दहा ते पंधरा टक्के सिलेबस माझा युट्यूबवर राहील बाकीचा पूर्ण सिलेबस तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर शिकायला मिळेल याच्यापेक्षाही अवघड अवघड लेवलचे गणितं आणि याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या ट्रिकने आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला शिकायला मिळणार आहेत बघा सगळ्यात अगोदर जर तुम्हाला अशाच प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स अशाच पद्धतीनं सगळा अंक गणिताचा कोर्स पूर्ण करायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या मग त्यासाठी करायचं काय तर गुगल प्ले स्टोरला तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन सर्च करायचं आहे वाय जे अकॅडमी वाय अकॅडमी सर्च केल्यानंतर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनचा या पद्धतीने लोगो दिसतो आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही आता ज्या पद्धतीनं बोट प्रवाह शिकलेत तर याच्यापेक्षाही सगळ्यात अवघड लेवलचे गणित आणि याच्यापेक्षाही चा चांगल्या ट्रिकने तुम्हाला आपल्या मिशन खाकी बॅच मध्ये शिकायला मिळणार आहे पूर्ण सगळे टाईपचे प्रश्न तर मिशन खाकी या बॅच मध्ये मी स्वतः तुम्हाला अंक गणित हा जो विषय आहे ट्रिक्सनुसार शिकवत आहे पूर्ण सिलेबस अंक गणिताचा अंक गणितामध्ये जेवढे काही टॉपिक आहे इव्हन चक्रवाळ व्याज देखील तुम्हाला सूत्र न वापरता मी या बॅचमध्ये शिकवतोय सगळे टाईपचे गणित तुम्हाला या बॅच माळाच्या दिशेनं सतरा किलोमीटर अंतर नऊ तासात जाते प्रवाहाचा वेग दोन पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग हा प्रश्न सॉल्व कसा करायचा सेम काही असं वेगळं इथं नाही आहे सेम कंडिशन आपले इथं राहते बघा सगळ्यात अगोदर आपल्याला म्हटलं त्यांनी की प्रवाहाच्या दिशेने मग मी तर लिहून घेतो की प्रवाहाच्या दिशेनं अगोदर बोट चालली प्रवाहाच्या दिशेने मग प्रवाहाच्या दिशेनं बोट चालली तर या पद्धतीनं कंडिशन राहते आणि काय म्हटलं काय सांगितलं आपल्याला त्यांनी की एकशे सतरा किलोमीटर अंतर नऊ तासात मग एका तासात किती जाते ते करावं लागेल मग एकशे सतराला आपल्याला भागा कितीने लागेल नऊने भागा लागेल पहा मग नऊ एक नऊ परत नऊ एक नऊ अकरातून जर नऊ गेले तर दोन उरतील उरलेले दोन्ही इथं सत्तावीस झाले नऊ न सत्तावीसला भागा नऊ व त्रिक सत्तावीस मग प्रवाहाच्या दिशेनं या बोटेचा जो वेग आहे तो तेरा किलोमीटर प्रति तासाचा आहे इथे लिहून टाकतो मी तेरा किलोमीटरचा वेग आता बघा आपल्याला प्रवाहाचा वेग किती सांगितला प्रवाहाचा वेग आहे दोन पॉईंट पाच तर इथे लिहून टाकायचं दोन पॉईंट पाच तर प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाचा वेग आपण काय करतो प्लस काय करतो आहे प्लस मग कितीमध्ये दोन पॉईंट पाच प्लस केले तर उत्तर तेरा येते सांगा जर आपण दहा पॉईंट पाच मध्ये दहा पॉइंट पाचमध्ये दोन पॉईंट पाच प्लस तेरा उत्तर येते का दहा दोन बारा आणि हे अर्धे अर्धे तेरा बरोबर आहे म्हणजे दहा पॉईंट पाच बोटेचा वेग आला आता मग विचारलं की विरुद्ध दिशेने मग मी इथे लिहून घेतो की विरुद्ध दिशेने वेग ठीक आहे विरुद्ध दिशेने कसं राहील या पद्धतीची बोट आहे आणि बोट आता तिकडून इकडे येत आहे आता आपल्याला माहित आहे की बोटेचा वेग काय आहे बोटेचा वेग दहा पॉईंट पाच आहे इथे लिहून घेतो मी दहा पॉईंट पाच आता विरुद्ध दिशेनं जो प्रवाहाचा वेग आहे तो मायनस करावा लागतो दोन पॉइंट पाच मग जर आपण दहा पॉइंट पाच मधून दोन पॉइंट पाच मायनस केले तर आपलं उत्तर किती येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे आठ किलोमीटर प्रति तास ठीक आहे मग ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कळलं इथपर्यंत व्हेरी गुड हां सगळ्यांना व्यवस्थित समजलं काही हरकत नाही बघा मित्रांनो या नुसार आणि याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या नुसार मी तुम्हाला आपल्या मिशन खाकी या बॅच मध्ये संपूर्ण अंकगणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करून देतो आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी गुगल प्ले स्टोअरला आत्ताच जा वाय जे अकॅडमी असं नाव सर्च करा या पद्धतीने लोगो दिसतो आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून मिशन खाकी या बॅच मध्ये अॅडमिशन करा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वर्षभर तुम्हाला पूर्ण सिलेबस अंकगणिताचा नुसार मिळतो या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच